नमस्कार, माझं नाव सुमित मोगले. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्या रस्त्यात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातल्या आणि देशातल्या महत्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. खरीपातल्या मुगाला हमीभावापेक्षा 1500 रुपयांपर्यंत कमी दर. तुरीची लागवड यंदा 28% घटल्या. साखर निर्यात कोटा न वाढवल्यानं उद्योगात आता नाराजी आहे. भारताची तांदूळ निर्यात यंदा घटल्या. आणि देशात सध्या सोयाबीन लागवडीनं वेग घेतलाय. आतापर्यंत जवळपास 70 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाल्या. यंदाही गेल्या वर्षी एवढी लागवड होईल असा दावा सोपानं केलाय. मग देशात सोयाबीन लागवड किती हेक्टरवर होऊ शकते, सोयाबीन बाजारात काय स्थिती असणार आहे, पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. देशात खरीपाच्या पेरणीने आता वेग घेतलाय. खरीपातल्या पिकांपैकी मूग आणि उडीद ही पिकं लवकर शेतकऱ्यांच्या हाती येतात. तर गुजरातमध्ये खरीपात लवकर लागवड झालेला मूग बाजारात यायलाय. यंदा केंद्र सरकारनं मुगासाठी 7,755 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केलाय. मात्र गुजरातमध्ये खुल्या बाजारात सध्या मुगाला हमीभावापेक्षा 1,000 ते 1,500 रुपये कमी दर मिळालाय. त्यामुळे सरकारनं इथं हमीभाव खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून 21 जुलैपासून खरेदी सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुगासाठी किमान हमीभाव तरी मिळेल आणि शेतकऱ्यांचं नुकसान टळेल. मागील हंगामात कडधान्यांना हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर मिळालाय. त्यामुळे चालू खरीपात तुरीसह इतर कडधान्यांची लागवड कमी होईल असा अंदाज व्यक्त व्हालाय. त्यातच या वर्षी पावसानं दडी दिल्या, त्यामुळे लागवडी उशिरा सुरू झाल्यात. खरीपात तूर लागवडीखालील क्षेत्रात सध्या घट दिसते. आजपर्यंत म्हणजे 8 जुलैपर्यंत देशातलं तूर लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत 28.6% घटल्या. मागील वर्षी 8 जुलैपर्यंत देशात 23,22,000 हेक्टर क्षेत्र तूर लागवडीखाली होतं. मात्र ह्या वर्षी फक्त 16,58,000 हेक्टरवर तूर लागवड झाल्या. ही स्थिती अशीच राहिली तर यंदा देशात तुरीचं उत्पादन कमी होऊ शकते. आणि दुसरीकडे बाजारातली आवक कमी झाल्यामुळे तुरीचे दर काहीस सुधारल्यात. मे महिन्याच्या अखेरीस साखर निर्यातीवर केंद्रानं निर्बंध आणल्यात. जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन आलेल्या अर्जांमधनं मागणीच्या केवळ 40% साखर निर्यातीस परवानगी दिली होती. 6 जूनला 8 लाख टन साखर निर्यात करण्याला मंजुरी दिली आणि ही साखर 1 महिन्यात निर्यात करावी असंही म्हटलं होतं. केंद्राच्या सूचनेनुसार ही साखर 6 जुलैपर्यंत निर्यात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाळी परिस्थिती आणि अन्य कारणांमुळे निर्यातीत अडथळा आल्यात. म्हणून ही साखर 20 जुलैपर्यंत निर्यात करण्यास केंद्रानं मुदतवाढ दिली. परंतु नव्यानं निर्यातीसाठी परवानगी न मिळाल्यानं साखर उद्योगात नाराजी असल्याचं सूत्रांनी सांगितले. केंद्रानं साखर निर्यातीचा कोटा वाढवून दिला असता तर दरवाढीला मदत मिळाली असती असं जाणकारांनी म्हटलंय. भारत जगातल्या जवळपास 150 देशांना तांदूळ निर्यात करतोय. परंतु एकूण निर्यातीपैकी 57% निर्यात ही नेपाळ, बेनिन, बांगलादेश, सेनेगल, टोगो, कोटेडी आयव्हरी, गिनी, मलेशिया, इराण, संयुक्त अरब अमिराती या देशांना होत्या. सध्याच्या अन्नधान्य टंचाईच्या काळात इतर देश धान्याचा साठा करत असताना भारत मात्र निर्यात करायलाय. 2019-20 तुलनेत बघायला गेलं तर 2020-21 तांदूळ निर्यात 87% वाढल्या. मात्र 2021-22 पुन्हा कमी झाली. सध्या भारतातही तांदळाचा साठा कमी झालाय. त्यातच खरीपात लागवडी उशिरा सुरू झाल्यात आणि देशातनं तांदूळ निर्यात अशी सुरू राहिली तर दरवाढ होऊ शकत्या. त्यामुळं सरकार निर्यात बंदी करू शकते असा अंदाज व्यक्त व्हायला. यावर्षी जून महिन्यात पाऊस काय तेवढा चांगला बरसला नाही, त्यामुळे सोयाबीनची पेरणी रखडत झाली. मात्र जुलैमध्ये पेरण्यांनी मात्र वेग घेतलाय. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाच्या मते देशात आतापर्यंत 70 लाख हेक्टरवर पेरणी झाल्या. यात मध्य प्रदेशात 30,50,000 हेक्टर तर महाराष्ट्रात 26 लाख हेक्टरवर सोयाबीन पेरा झालाय. तर राजस्थानमध्ये 7 लाख हेक्टरवर पीक आहे. देशात मागील हंगामात 120 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन खाली होतं. यंदाही पेरा या पातळीपर्यंत वाढू शकतोय असा विश्वास सोपानं व्यक्त केलाय. सोयाबीन लागवडीसाठी देशात पुरेसं बियाणं आणि खतं उपलब्ध आहेत, त्यामुळे पुढील आठवड्याभरात सोयाबीन पेरणी गतीनं होईल
असा विश्वास सोपाचं कार्यकारी संचालक जे आहेत बी एन पाठक यांनी व्यक्त केलाय. पाठक यांच्या मते देशात चालू हंगामातल्या म्हणजे सोयाबीनचा मोठा साठा शिल्लक आहे. चालू हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखल्यानं दर तेजीत होतात, मात्र आता दर नरमल्यात जरा. केंद्रानं यंदा सोयाबीनसाठी 4,300 रुपये हमीभाव जाहीर केलाय, परंतु सध्या बाजारात बघायला गेलं तर सोयाबीनला 6,000 ते 6,300 रुपये दर मिळालाय. म्हणजेच हमीभावापेक्षा 50% अधिक दर बाजारात सोयाबीन मिळवालाय. यंदा सोयाबीन लागवडीला उशीर होतोय, तसंच पुढील काळात हवामान कसं राहते त्यावर देशातलं सोयाबीन उत्पादन अवलंबून आहे. परंतु सध्याचा दर पुढील काही महिने टिकून राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. आज इथंच थांबूया. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटूया. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.